हिम्मती जाधव निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, हिम्मत जाधव यांच्यासह सहा तक्रारदारांचे अपील फेटाळले. देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे. नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय. सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू. आळसण ग्रामपंचायतच्या सरपंच सौ इंदुमती शहाजीराव जाधव यांच्या कारभाराविरोधात तक्रारदार हिम्मतराव बाजीराव जाधव, अभिनंदन हिम्मत जाधव, खंडेराव लक्ष्मण जाधव, जयदीप जयसिंग पाटील, विक्रम युवराज जाधव व संदीप पांडुरंग दंडवते यांनी दाखल केलेल्या अपिलावरती सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच इंदुमती जाधव या निर्दोष असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच हिम्मत जाधव यांच्यासह सहा तक्रारदारांचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यामुळे सरपंच इंदुमती जाधव यांचा कारभार योग्य असल्याचं सिद्ध झाल्याचं नितीन शहाजीराव जाधव यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले आहे. अडसण गावच्या लोकनियुक्त आणि कार्यसम्राट सरपंच सौ इंदुमतीताई शहाजीराव जाधव यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये प्रचंड असे विकास कामांचा या गावामध्ये डोंगर उभा केला. परंतु या गावचे त्यांचे विरोधक म्हणून श्री हिम्मत बाजीराव जाधव, श्री अभिनंदन हिम्मत जाधव, श्री विक्रम युवराज जाधव, श्री जयदीप जयसिंग पाटील, श्री खंडेराव लक्ष्मण जाधव, श्री कैलासवासी संदीप पांडुरंग दंडवते अशा या मंडळींनी खोट्या नाट्या अनेक तक्रारी करून या ठिकाणी एक जुना तत्कालीन त्यावेळचे ग्रामसेवक सुधीर बनसोडे हा वादग्रस्त माणसाला या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने या ठिकाणी आणून या ग्रामपंचायतीमध्ये अडेलतट्टीपणाची भूमिका घेऊन विकास कामामध्ये खेळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर सरपंचांना नाहक त्रास देणे, भ्रष्टाचाराच्या खोट्या नाट्या आरोपात गोवणे आणि त्याचबरोबर सर्व कामांमध्ये अडथळे निर्माण करून विकास खुंटवणे अशा सर्व प्रकार या मंडळींनी केला. परंतु या सर्व तक्रारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, विभागीय आयुक्त पुणे अशा ठिकाणी सर्व तक्रारी दाखल केल्या होत्या आणि या तक्रारींच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या 2, 3, 4 वेळा चौकशा करण्यात आल्या. दप्तरनिहाय चौकशी झाली आणि या सर्व चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांच्याकडे ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्याच्यावरती सुनावणी होऊन सरपंचांची सर्व बाजू योग्य असलेल्याचा निर्वाळा या ठिकाणी विभागीय आयुक्त साहेब यांनी आपल्या निकालपत्रात दिलेला होता आणि यांचं सर्व म्हणणं खोटं असलेल्याचं सिद्ध झालं होतं. आणि त्यावरती पुन्हा यांनी ग्रामविकास मंत्रालयात ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अपील केलं, त्याही ठिकाणी न्याय मिळाला आणि सरपंच त्याही ठिकाणी निर्दोष झाले. पुढच्या काळामध्ये तिथून त्यांनी हायकोर्टमध्ये याचिका अपील दाखल केलं. या अपिलावरती नुकतीच काल 7 डिसेंबरला सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने यांचं अपील पूर्णपणे फेटाळून लावलेलं आहे. या नंतर खऱ्या अर्थानं सरपंच महोदय इंदुमतीताई जाधव यांना न्यायालयाने न्याय दिला असून खऱ्या अर्थानं या गावच्या ग्रामदैवत श्री नाथसाहेब महाराज आणि आळसणगावचे सर्व ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी या सर्वांच्या आशीर्वादाने सरपंचांना न्याय मिळाला असं मी मानतो. पुढच्या काळात सुद्धा सरपंच महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं गावामध्ये काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि न्यायालयाचे या निमित्ताने मी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे काम पाहणारे न्यायालयाचे काम पाहणारे वकील ॲडव्होकेट उमेश आर मानकापुरे यांचेही या निमित्तानं आभार मानतो. यातून सरपंचांनी केलेला सर्व विकास कामे योग्य असून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही हे सिद्ध झालं. विरोधकांना माझी विनंती आहे, पातळी सोडा पण इतकी सोडू नका की एखाद्या महिलेला प्रचंड त्रास होईल, त्या कुटुंबाला त्रास होईल अशा पद्धतीची वर्तणूक आपण करता कामा नये. शेवटी आपण सर्वजण मानव जातीच्या जन्माला आलेलो आहोत याचं भान आपल्याकडं असणं गरजेचं आहे असं मी या माध्यमातून आपल्याला सांगतो.
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा